आपल्या देशाची लोकसंख्या किती, आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याची लोकसंख्या किती, हे सर्व आता पुण्यातील एका चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ लोकसंख्या दर्शविणारा फलक बसविण्यात आला. हा फलक पुण्यातील पहिला आणि राज्यातील दुसरा आहे. दिस डिजिटल पॉपुलेशन क्लॉक बेसिकली टोटल पॉपुलेशन दिखाएगा इंडिया का और महाराष्ट्र. ये पॉपुलेशन का कैलकुलेशन हमारे एक मैथमेटिकल फॉर्मूला से लेके हमने अपने कैलकुलेट किया है, जो कि बर्थ रेट, डेथ रेट और माइग्रेशन, ये थ्री कंपोनेंट को कंसिडर करके कैलकुलेट किया है. डेली बेसिस में आपको ये मिलेंगे टोटल पॉपुलेशन फॉर इंडिया एंड फॉर महाराष्ट्र. तो इसके अलावा हमें आगे प्रपोज है कि जो बेसिक पॉपुलेशन के इंडिकेटर है रिलेटेड टू हेल्थ, हॉस्पिटल्स एंड ऑल, वो भी दिखाने का हमारे फ्यूचर में प्लान है. इंडिया में ऐसे चार पॉपुलेशन क्लॉक है. फर्स्ट ऑफ इट वॉज एस्टैब्लिश्ड इंस्टॉल्ड इन इंटरनेशनल इंस्टीट्यूट फॉर पॉपुलेशन साइंस मुंबई. उसके बाद IEG इंस्टीट्यूट ऑफ इकोनॉमिक ग्रोथ दिल्ली में भी है. फिर यूनिवर्सिटी ऑफ लखनऊ में भी एक पॉपुलेशन क्लॉक है. ये सभी क्लॉक में आपको टोटल इंडिया का पॉपुलेशन दिखाई देगा. यहाँ पे हम लोग ने इंडिया और महाराष्ट्र का पॉपुलेशन दोनों दिखाया है. महाराष्ट्र में सबसे चैलेंज का इशू था माइग्रेशन, हम लोग ने एक कंपोनेंट भी कवर किया है ये पॉपुलेशन, ये डिजिटल पॉपुलेशन. आज आमच्या इथं लोकसंख्या क्लॉक म्हणजे आपल्याला लाईव भारताची आणि महाराष्ट्राची लोकसंख्या याच ठिकाणी दिसणार आहेत. असे लॉक हे भारतामध्ये दिल्ली, लखनौ आणि पुणे या ठिकाणी बसवलेले आहेत. त्याचं आजच उद्घाटन झालेलं आहे. ते आपल्याला लाईव लोकसंख्या पाहता येईल आणि हे पाहत असताना आपण त्याला काही फॉर्मॅटिंगमध्ये केलेलं आहे. त्या फॉर्मॅटमध्ये सेट करून त्या पद्धतीने लोकसंख्या आपल्याला लाईव दिसेल. डेथ रेशो अजून नाही कळायचा, पण त्यात आम्ही करणार आहोत चेंज काही दिवसांनी, होईलच एक दोन चार महिन्यामध्ये. म्हणजे डेथ रेट किती आहे, बर्थ रेट किती आहे, हे आपल्याला त्यातून पाहता येईल. खूप होईल लवकरच चालेल. आम्ही कसं आहे की आता हे पूर्ण भारतातले लोक आहेत आणि हे प्रत्येक राज्यातलं प्रतिनिधित्व करून ते असं दाखवत आहेत की आपल्या राज्यामध्ये लोकसंख्या, मातामृत्यू, बालमृत्यू किंवा जे नॅशनल रोग आहेत जसं की एड्स, मलेरिया, TB ह्याचं प्रमाण किती पर्सेंट आहे आणि त्याच्यापर्यंत आपण पोचलो आहे का, किंवा त्यांना ट्रीटमेंट चालू आहे का, आहे तर ते रिकवर झाले का, हे पाहण्याचं काम या माध्यमातून आम्ही केलं.